बाबाजी नरसप्रभू कैदेच्या भीतीने पुण्याच्या लाल महालात आले. त्यांना आलेल्या फरमानाने दादोजी मात्र भयंकर काळजीत पडले. आदिलशाही आज ना उद्या राजांना टक्कर द्यावी लागणार हे दादोजींना स्पष्ट दिसत होते. मनातून ते निराश होत होते, थकत होते. राजांच्या किल्ल्याचे बांधकाम पुरे होत आले होते. रोहिडेश्वर तोरण्याची तटबंदी भक्कम झाली होती. किल्ल्यावरच्या तोफांनी बुरुज सजले होते. किल्ल्यांच्या सोप्या वाटा तासून घेण्यात आल्या होत्या. राजांची शिबंदी ही आता मोठा आकार घेत होती. रोहिडेश्वरावर जमा केलेली 1000-1200 मावळे फौज 5-6 हजारांवर गेली होती. व्याप वाढत होता. त्याबरोबर राजांच्या चिंताही वाढत होत्या. राजांना सर्वात मोठी चिंता वाटत होती ती दादोजींचीच. दादोजींचे वय झाले होते. राजांच्या ह्या पुंडाईमुळे तर दादोजी फारच थकले. राजांना हे दिसत होते, पण उपाय नव्हता. राजे पुण्याला गेले. राजे पुण्याला गेले की दादोजींच्या बरोबर बोलत बसत. सारे वर्तमान त्यांच्या कानावर घालत. दादोजी नुसते ऐकून घेत. आता सल्लाही देणे त्यांनी बंद केले होते. होईल तेवढा जहागिरीचा बसल्या जागी बंदोबस्त पाहून बाकीचा वेळ ते ईश्वर चिंतनात खर्च करीत. राजे तोरण्याहून आले होते. त्यांच्या हातात काठी होती. दादोजींना काठी देत ते म्हणाले, पंत, पंढरीची काठी आहे, सरळ मिळाली. बहुधा पांढरी सरळ मिळत नाही, आपल्याकरिता मुद्दा मांडली. पंतांनी काठी निराकली. राजे, काठी चांगली आहे, पण काय, वृद्धापकाळी काठीपेक्षा मुलाचाच आधार जास्त वाटतो. आधार तुमचा हवा राजे, काठीचा नव्हे. पंत, असं का बोलता, राजांनी विचारले. पंतांनी सावरून घेतले. ते म्हणाले, काही नाही राजे, काहीतरी बोलून गेलो, आता मन स्थिर राहत नाही, वय झालं ना. पंत वैद्यराज आहेत, त्यांच्याकडून औषधं तरी. राजे, काळजी करू नका, काही झालं नाही मला. आता हाती राहिलंय ते. आकाशाकडे बोट दाखवित पंत म्हणाले, त्या वैद्यराजाच्या हाती. पंतांचे असे बोलणे ऐकले की राजे कष्टी बनत. पण घरच्या गोष्टींवर विचार करायला राजांना उसंत नव्हती. स्वराज्य उभारण्याचा ताण वाढत होता. त्याचा विचार एवढा एकच आता राजांच्या मनात होता. थोड्याच दिवसात दादाजी नरसप्रभूंच्या संमतीने रोहिडा किल्ला स्वराज्यात सामील करून घेतला. आणखीन एक भगवा झेंडा सह्याद्रीच्या शिखरावर शोभू लागला. दादोजींना रोहिड्याची बातमी समजली. रोहिडेश्वर, तोरणा आणि आता रोहिडा. राजे फार झपाट्याने पुढे जात होते. जिजाबाईचा त्यांना पाठिंबा होता. शहाजीराजांचे काही पत्र नव्हते. पंतांनी अनेक खलिते पाठवले होते. त्यांची उत्तरे आली होती. शिवाजीराजांना सांभाळून घ्यावे, लक्ष ठेवावे, एवढेच त्या पत्रातून होते. राजांनीही आपला मनसोबा शहाजी महाराजांना कळविला असावा असा दाट संशय दादोजींना वाटत होता. पूर्वी थोडी झोप लागे तीही आता अशा दादोजींना पारखी झाली होती. दिवस कसा निघून जाई, पण रात्र त्यांना खायला उठत. रात्री असेच ते तळमळत होते. पाख्यातून गार वारा येत होता. गंगाबाई शांतपणे झोपी गेल्या होत्या. पंत मात्र डोळे सत्ताड उघडे ठेवून विचार करीत होते. दादोजी पाटस परगण्याचे मालठाण गावचे हिशेबनीस. शहाजीराजांनी त्यांना आपल्या कारभारासाठी उचलले. महाराज साहेबांचा विश्वास बसला. पुणे जहागिरीचा कारभार आपल्या नावे करण्याची त्यांनी दादोजींना आज्ञा केली. शहाजीराजांच्या या विश्वासामुळेच आदिलशाहीच्या दरबाराचा सुद्धा दादोजींच्यावर भरोसा होता. त्यांनीही दादोजींना अधिकार दिले होते. दादोजींच्या चेहऱ्यावर स्मित झळकले. थोरल्या महाराज साहेबांचा केवढा विश्वास. जिजाबाई आणि शिवाजी यांची संपूर्ण जबाबदारी दादोजींच्या हाती सोपवणे हा थोडा का विश्वास. दादोजींनी तो त्याच निष्ठेने उचलला. जिजाबाई शिवाजीसह दादोजी पुण्यात आले तेव्हा केवढे प्रश्न त्यांच्यासमोर उभे होते. ठाव ठिकाणा नसलेली पुण्याची वास्तू, वस्ती करायला माणसे शोधण्यापासून सुरुवात, दुष्काळातून उठलेला आणि बंडाव्यात पोळलेला मुलूक कब्जात आणायचा, वास्तू उभारण्यापासून सुरुवात करायची कोणाच्या सोबतीने. आजूबाजूला सोबत होती दाट रानाची, डोंगर कपारीची, भेटलीच तर चोरा चिलतांची. पण गजाननाच्या कृपेने सारे होत राहिले. वाडे सजले,
वस्त्या झाल्या, बागा झाल्या, शेतवाडी झाली, निवडुंगाचे भरघोस पिकात रूपांतर झाले। बेबनावाने धुंदावलेला बारा मावळ कब्जात आला। जहागिरीचा अंमल स्थिर झाला। एवढ्या अपार कष्टाने मिळवलेल्या उभ्या केलेल्या जहागिरीचे काय होणार? पुन्हा बंडाव्यात ही मोडली तर जाणार नाही ना राजे। दादोजींनी कूस बदलली पण विचार बदलला नाही। राजे पुण्यात आले तेव्हा पुरते 6 वर्षांचेही नव्हते। राजांना शिकवायला शास्त्री ठेवले। वाढत्या वयात चांगले वस्ताद ठेवून त्यांना शास्त्र पारंगत करून घेतले। कारभार शिकवला, मुलुख दाखवला। असे गुणी पोर हुडकून सापडायचे नाही। जे जे द्यावे ते राजांनी उचलले। राजांनी हा विस्तवाशी खेळ मांडला नसता तर आदर्श जहागीरदार म्हणून केवढे नाव झाले असते। कारभाऱ्याला हा विचार ठीक, पण 20 हाती पकडणाऱ्या परशुरामाला आवरायचे कोणी? पुराणे वाचली, ते देवांचे अनुकरण करायला निघाले, शास्त्रविद्या शिकले, ते मृगयेत रमले नाहीत। हिंदवी स्वराज्याचे स्वप्न तरळू लागले। मुलुख दाखवला पण जहागीर दिसली नाही, दिसले स्वतंत्र राज्य। फार उघड्या डोळ्यांनी राजांनी पाहिले, याचा परिणाम दुसरा काय होणार? शहाजी राजांच्या बंडाव्याचे काय झाले? हंपीच्या साम्राज्याचे, देवगिरीच्या साम्राज्याचे काय झाले? एवढी मोठी प्रबळ सत्ता जेथे मोगलांच्या धाडीला टिकू शकली नाही, तेथे कोवळे स्वप्न टिकेल कसे? आणि दुर्दैवाने तसे घडलेच तर थोरल्या महाराजांना काय सांगणार? त्यांचा विश्वासघात होईल। कोणी केला? दादोजी, त्या अनर्थाला तुझ्याशिवाय दुसरे कोण जबाबदार? मी नाही, दादोजी मोठ्याने म्हणाले। त्यांचे सारे अंग घामाने भिजले होते। कासावीस झालेले दादोजी अंथरुणावरून उठून बसले। गंगाबाई जाग्या झाल्या। घाबरून त्यांनी विचारले, काय झालं? काही नाही, झोपा, दादोजी म्हणाले। त्यांनी पंचाने घाम पुसला, तांब्यातले पाणी ते प्याले। त्यांचे लक्ष देवघराकडे गेले। वात मंदावली होती। पंतांनी उठून समईची काजळी झाडली। वात फरफरत मोठी झाली। देव्हाऱ्यातील गजाननाची मूर्ती त्या सौम्य प्रकाशात उजळली। पंतांनी हात जोडले, परत ते अंथरुणावर येऊन झोपले। बराच वेळ पंतांना झोप लागली नाही। पंत दचकून जागे झाले। गंगाबाई त्यांना हलवून जागे करीत होत्या। पंतांनी डोळे उघडताच गंगाबाईंनी विचारले, स्वप्न पडलं का? घामपुशीत पंत म्हणाले, हो, वाईट, एवढं वाईट स्वप्न मला पडलं नव्हतं। कसलं स्वप्न? राजे शिकारीला गेले होते, बरोबर कोणी नव्हतं। एक भलं मोठं अस्वल अचानक राजांच्या अंगावर आलं। राजांनी बार काढला तरी ते हसत येतच होतं। 2 पायांवर उभं राहिलेलं ते अस्वल केवढं मोठं होतं। राजांना त्यानं गाठलं, अंगरख्यावर रक्त दिसलं। रक्त दिसलं ना मग ते चांगलंच। विषय बदलीत पंत म्हणाले, पहाट झाली? हो, नुकतीच झाली। उठले होते तोच तुमचा आवाज ऐकला, जाग केलं। ठीक आहे, मीही उठतो। पंत सकाळी स्नान संध्या आटोपून कसबा गणपतीला जाऊन आले। कपडे करून जिजाबाईंच्याकडे गेले। पंतांनी विचारले, राजे कुठं गेलेत? शिवापूरला। केव्हा येणार आहेत? जेवणाला येणार असा निरोप आहे का? काही नाही, सहज विचारलं। तुमचं भाग्य थोर, म्हणून राजांचं सारखे चिरंजीव तुम्हाला लाभले। जिजाबाई आश्चर्याने दादोजींच्याकडे पाहत होत्या। कितीतरी दिवसांनी दादोजींच्या चेहऱ्यावर पूर्वीचे हास्य होते। पंत म्हणाले, खरंच सांगतो मासाहेब, राजे केवढे कष्ट घेतात। इतर जहागीरदार पुत्रांसारखे झाले असते तर आपण काय करणार होतो? त्याचं श्रेय तुम्हाला आहे दादोजी, जिजाबाई म्हणाल्या। श्रेय कुठलं? आपली पुण्याई जबरदस्त, असंच समजायला हवं। दादोजी दप्तरी गेले। जिजाबाईंना समाधान वाटले। दादोजी आपल्या स्वतंत्र खोलीत काम करीत बसले होते। दप्तरीच्या अनेक वह्या मागून हिशेब पाहत होते। राजे भर उन्हातून अश्वपथकासह आले। मोतद्दाराने घोडा धरला। राजे पायउतार झाले। उन्हाची रपेट झाल्याने काळी घोडी घामाने निथळत होती, ओठाळी फेसाळी होती। राजे मोतद्दाराला म्हणाले, पागेत नेऊन चांगले पुसून काढा, दम गेल्याखेरीज वैरण देऊ नका। जी, मोतद्दार म्हणाला।
महाराज प्रथम चौकात आले. बाळकृष्ण सामोरे आले. हात जोडून ते म्हणाले, राजे पंतांनी आपली आठवण कशी केली आहे? राजे पंतांनी आपली आठवण केली आहे. आमची आठवण? आणि यावेळी आणखीन कोण आहे? राजांनी विचारले. कोणी नाही, एकटेच आहेत. चला आम्ही येतो. राजे पंतांच्या खोलीकडे जात होते. पंतांनी तातडीने का बोलावले याचा अंदाज लागत नव्हता. पंत खोलीत बैठकीवर बसले होते, काहीतरी लिहित होते. वर्ण पाहता पंत म्हणाले, या राजे आम्ही तुमचीच वाट पाहत होतो, बसा. पंतांचे सारेच वर्तन नवे होते. राजांना बसायचेही सुचले नाही. काही वेळ असाच गेला. पंतांनी लिहिलेल्या कागदावर वाळू टाकली, कागद झाडला, बोट नीट ठेवून दिला, बोरू नीट ठेवून दिला, दौत मिटली. नजरवर करीत पंत म्हणाले, राजे उभे का, बसा ना, आत्ता आलात? हो, शिवापूरला गेलो होतो. तेही समजलं. उठवलेलं रान पाहिलं? कुठलं रान? राजे आपण आता लहान नाही. मागे दुष्काळी आलेल्या 100 लोकांना तुम्हीच गाव वसवण्याचा कौल दिला होता, त्यांचं विस्मरण झालेलं दिसतं. आम्ही समजलो नाही. पंत हसले. अलीकडे कारभारातलं लक्ष उडालंय, ध्यानी येणार कसं? राजे शिवापूरचं रान तोडून बागायत रान उठवण्याचा हुकूम दिला आहे, ते तयार झालं आहे, असं शामराव निळकंठ सांगत होते. राजांच्या ध्यानी आलं. त्यांची नजर खाली वळली. ते म्हणाले, आमच्या लक्षात नव्हतं. पंत म्हणाले, राजे आमचा आग्रह नाही, पण स्वराज्याचं तोरण कच्च्या पायावर बांधता येत नाही. जीवाला जीव देणारी माणसं हुडकण्याच्या आधी त्यांची घरदारं सुरक्षित करावी लागतात. ते केलं की आपोआप माणसं गोळा होतात. तुम्ही रोहिडेश्वरी गेला होता ना? शिवापूरच्या मुक्कामात असताना राजे रोहिडेश्वरी गेले होते. हे दादोजींना कोणी सांगितलं हे राजांना कळत नव्हतं. मोजदाद करण्यासाठी राजांनी आपले मावळे एकत्र केले होते. दादोजींना तेही समजलं नसेल ना? दादोजी स्मित करीत म्हणाले, राजे तुमच्या हाकेला साथ देऊन किती मावळे रोहिडेश्वरी गोळा झाले. राजांनी निश्वास सोडला. ते म्हणाले, 7,000. त्यातले टिकणारे किती? राजांनी एकदम मानवर केली. डोळ्यात संतापाची सूक्ष्म छटा तरळून गेली. ते म्हणाले, पंत निष्ठेनं गोळा झालेल्यांची थट्टा केलेली आम्हाला खपत नाही. मी थट्टा केली नाही, दादोजी स्थिर आवाजात म्हणाले. मोठे शब्द वापरून मोठ्या गोष्टी ठरत नाहीत. राजे रोहिडेश्वरी गोळा झाले ते नुसत्या तुमच्या हाकेनं. नुसत्या तुमच्या हाकेनं? मग कुणाच्या? थोरल्या महाराजांच्या. पंत ऐका राजे, मुलूक स्थिर झाला नाही. तोच पातशाहीविरुद्ध बंड करण्याइतपत मुलखात ताकद आलेली नाही. एवढी मोठी शिबंदी पोसण्याचीही तुमची कुवत नाही. भरपूर संपत्ती खेरीज राज्य उभं राहत नाही. मग जमले ते कशासाठी? का? तुमच्या भोवती जे जमा झाले ते शहाजीराजांच्या मुलासाठी, शिवाजीसाठी नव्हे. ती ताकद यायला अजून अवकाश आहे. आम्ही वाट पाहू. आदिलशाही तोवर थांबे. राजे आता पुढचा बेत कोणता? सांगा ना, निदान ऐकू द्या तरी. राजे धीर करून म्हणाले, किल्ले कोंढाणा. किल्ले कोंढाणा? दादोजीचे डोळे विस्फारले गेले. कोंढाणा म्हणजे आदिलशाहीचे मावळनाक. कोंढाणा घेणे इतकं सोपं वाटतं? ताकदीनं नव्हे, सामोपचारानं गड हाती येईल असं वाटतं. जमलं तर तेच करा, पंत म्हणाले. राजांचा कानावर विश्वास बसेना. त्यांचा चेहरा आनंदला. दादोजी सांगत होते, राजे तुम्ही जे कराल ते पूर्ण विचारानं कराल, यावर आमचा विश्वास आहे. आम्ही तुम्हाला बोलावलं ते एवढा कागद पाहण्यासाठी. हा एकदा नजरेखालून घाला. पंतांनी कागद हाती दिला. काय हे? राजांनी विचारले. आपला 12 मावळाचा वसूल, शिल्लक त्याचा सविस्तर तपशील. राजांचा कागद धरलेला हात कापू लागला. राजे म्हणाले, पंत आम्ही तुमच्यावर केव्हाच अविश्वास दाखवला नव्हता. ते पातक तसं मी म्हणत नाही, विपरीत अर्थ घेऊ नका. स्वराज्य उभं करीत आहात
ते उभं करायला लागणारा पैसा हाही महत्त्वाचा भाग आहे. त्यासाठी तुम्हाला एकदा ही तपशील समजणं आवश्यक आहे. दादोजी, राजे शंका धरू नका. आयुष्यात मी खोटं बोललो नाही, आता कसं बोलेन? तुमच्यावर पुत्रवत प्रेम केलं, त्यापलीकडे मी काही करू शकत नाही. त्या भावनेला धक्का देणारं वर्तनही तुमच्या हातून घडलं नाही. पंतांचा कंठ भरून आला. श्वास घेऊन ते म्हणाले, राजे आता आम्ही पिकली पानं, आमचा भरोसा काय? आज आहे तर उद्या नाही. माणसाचा भरोसा देता येत नाही. त्यात वय झालं, आम्ही थकलो. घ्याल ती माणसं पारखून घ्या, साऱ्यांचं ऐका, मनाला येईल पटेल तेच मात्र करा. तुमच्यासह पुण्याला आलो तेव्हा तुम्ही लहान होता, सारा मुलुख बेशिस्त होता. होईल त्या मजदुरानं सारं आटोक्यात आणलं. तुम्हाला घेऊन सारा मुलुख फिरलो, गावन गाव बारा मावळ फिरलो, झाडाझुडपांचे देखील परिचय घडवला. त्याचं सार्थक घडत आहे, त्यात मला आनंद आहे. जगदंबा तुम्हाला उदंड यश देव. याखेरीज या जीर्ण कुडीची कोणती इच्छा मागे राहिली नाही. दमला असाल, मासाहेब वाट पाहत असतील, जा तुम्ही. राजांनी दादोजींचे पाय शिवले, राजांचे मन भरून आले. दादोजी म्हणाले, शतायुषी भव, विजयी भव. राजांचे मन भारावले होते, पाय उचलत नव्हते. दादोजी असे कधी वागले नव्हते, बोलले नव्हते. आपल्याच विचारात राजे महाली गेले. मंचकावर बसून राहिले. सईबाई मागे येऊन केव्हा उभ्या राहिल्या हेही त्यांना कळले नाही. कपडे उतरवावेत ना, म्हणत राजांनी मागे पाहिले. काही न बोलता सईबाईच्या हाती राजांनी पागोटे दिले, तलवार उतरली. दुशेला सोडून ते बसून राहिले. महाली यायला वेळ लागला. मासाहेबांच्याकडे नाही सई, दादोजींच्याकडे गेलो होतो. त्यांनी आठवण केली होती. सईबाई हसल्या. का हसलात? राजांनी विचारले. तरीच स्वारी एवढी गंभीर दिसते, काय घडलं? राजे हसले, म्हणाले, हा मात्र तर्क चुकला. आज नेहमीप्रमाणे काही घडलं नाही. रोहिणेश्वरी सारे मावळे गोळा केल्याचं कळूनही दादोजी काही बोलले नाही. मग काय बोलले? तोच विचार करतोय आम्ही. तो नंतर करा, मासाहेब जेवणासाठी वाट पाहत आहेत. राजे जेवून महाली आले. पलंगावर झोपले. अंग जडावले होते पण झोप येत नव्हती. सईबाई आल्या तेव्हा राजांनी विचारले, जेवलात? हो, लवकर जेवणं झाली. लवकर कुठलं? आज फार जेवलो, भूकच संपे ना. सईबाई पायथ्याला बसल्या. राजे काही बोलणार तोच हाक आली, शिवबा. सईबाई उभ्या राहिल्या. राजे पण उठले. मासाहेब आत आल्या. चेहरा म्लान होता, घाबरलेला होता. जिजाबाई म्हणाल्या, राजे दादोजी घाबरे झालेत, चल. मासाहेब वळल्या. राजे महालाबाहेर धावले. पाठोपाठ मासाहेब, सईबाई धावल्या. दादोजींच्या निवासाबाहेर मनोहारी अमात्य डबीर गोळा झाले होते. राजे आत गेले. दादोजी शय्येवर पडले होते. गंगाबाई शेजारी अश्रुटिपीत बसल्या होत्या. महाराज धावले. दादोजींच्या छातीवर हात ठेवीत ते म्हणाले, पंत काय झालं? आणि राजे ओरडले, अरे कुणी वैद्यांना बोलवा. हाताने इशारा करीत पंत म्हणाले, नको, त्याचा आता उपयोग नाही. मासाहेबांचा हात तोंडावर गेला. त्या म्हणाल्या, पंतांनी काही घेतलं तर नाही? एक वार चमकून राजांनी मासाहेबांकडे पाहिले. क्षणात राजांच्या अंगाला मुंग्या सुटल्या. पंतांच्याकडे वळवून राजे ओरडले, पंत हे खरं? दादोजी शांतपणे म्हणाले, खरं आहे. आता वैद्यराज काहीही करू शकणार नाहीत. स्त्रियांच्या तोंडून दुःखोद्गार निघाले. गंगाबाई बसल्या जागी मूर्छित झाल्या. त्यांना सावरले गेले. राजांना हुंदका फुटला. दादोजी काय केलं हे? कोणत्या अपराधाची ही कठोर शिक्षा केली? म्हणत राजांनी मानवर केली. दादोजींच्या नजरेला नजर देत राजे म्हणाले, पंत आमच्या स्वराज्याचा एवढा कंटाळ आला होता तर तसं सांगायचं होतं. माझ्या हातानं मी बांधलेल्या स्वराज्याचं तोरण उतरलं असतं. रडत राजांनी दादोजींच्या छातीवर मस्तक ठेवले. पंतांचा थरथरता हात राजांच्या केसांवरून फिरवला गेला. पंत म्हणाले,
रडू नका राजे, असं अशुभही बोलू नका, आता फार वेळ नाही, पुष्कळ सांगायचं आहे, ऐका. राजांची मान उचलली. पंत सांगत होते, तुमच्यावर माझा राग नाही, वैतागून मी जात नाही, पण राजे आम्ही पडलो जुनी माणसं, तुम्हा तरुणांची छाती आमच्याजवळ कुठली? डोंगर कपारीत जन्मलेल्या झरा हाताशी येईल त्या ओढ्या नाल्यांची संगत करीत नदी बनून सागराला भेटायला जातो. या प्रवाहाला संथपणाची खळखळाटाची प्रपातांची भीती कुठली? पण आम्ही जुनी माणसं डबक्यासारखी, उन्हाच्या भीतीनं आटत जाणं एवढंच ठाऊक असतं. तुमची धाव आमच्याजवळ नाही राजे. पंत, ऐका राजे, तुम्ही जो खेळ मांडलात तो सजला तर पृथ्वीमोलाचं कौतुक होईल, पण दुर्दैवानं अपयश आलं तर राजे यशाचं कौतुक सारेच करतात, पण अपयश आलं तर बोल मोजक्यांनाच लागतो. स्वतंत्र संस्थापकाला लुटारू बंडखोर बनायला फार वेळ लागत नाही. आयुष्यभर इमानीद्वारे थोरल्या राजांची सेवा केली, बोल लावून घेतला नाही, वृद्धापकाळी अपयशाच्या भीतीनं मन कचरतं राजे. रंगीत कपड्यांना मळ सोसतो, पण श्वेत वस्त्र परिधान केलं तर त्याला एवढाही डाग खपत नाही, तो चटकन साऱ्यांच्या नजरेत भरतो. राजांच्या अश्रूंना खळ नव्हता. ते म्हणाले, पंत कसली भीती बाळगली, अपयश आलं तर आनंदानं सहन करावं हे तुम्हीच सांगितलं ना. डावा हात हलवीत पंत म्हणाले, नाही राजे, त्या अपयशाला मी भीत नाही. बंगळुरहून थोरल्या महाराज साहेबांनी माझ्या जबाबदारीवर तुम्हाला आणि मासाहेबांना पाठवलं, तेव्हा ते म्हणाले होते, दादोजी ही आमची अमानत तुमच्या हाती देतो, जीव मुलानं सांभाळा, तुमच्यामुळं मी निश्चिंत आहे. भीती वाटत होती त्यांच्या एका शब्दाची, बोलाची. राजे पाणी. राजांनी पाणी पाजले, दादोजींचा घाम टिपला. दादोजी म्हणाले, मासाहेब देव्हाऱ्यात गंगोदक आहे, तुळशीपत्र आहे, राजे आम्हाला मांडी द्या. राजांनी डोळे टिपले, मांडी दिली. दादोजी जिजाबाईंना म्हणाले, मासाहेब माझं नशीब थोर, म्हणून तुमच्या राजांच्या डोळ्यातले अश्रू पाहण्याचं भाग्य मला अंतकाळी लाभत आहे, देवांनी देखील याचा हेवा करावा. पंतांनी गंगोदक घेतले, जिभेवर तुळशीपत्र ठेवले, हुंदक्याचा आवाज चढत होता. राजे दादोजींचे मस्तक धरून होते. सारी ताकद एकवटून दादोजी जड आवाजात म्हणाले, मासाहेब राजांना सांभाळा, ते आता मोठे झाले, करते झाले, त्यांचं उदंड यश पहा, आमच्यासारखे दुबळे बनू नका राजे. राजे वाकले, अश्रू दादोजींच्या कपाळावर पडत होते, ओठ पुटपुटले, शब्द उमटले, रडू नका, येतो आम्ही. राजांचे अश्रू पुसायला पंतांचा डावा हात उंचावला गेला, शेवटचे शब्द उमटले, राजे, आणि उंचावलेला हात कोसळला. भाग दुसरा. दादोजींच्या मृत्यूने राजांना फार दुःख झाले होते. दादोजींची शिकवण, त्यांचे बोलणे, रागावणे, कौतुक करणे हे सारे आठवत होते. ज्या दादोजींच्या सहवासात राजांना कधी पितृछायेची आठवण झाली नाही, ते दादोजी गेल्यामुळे राजांच्या मनात मोठी पोकळी निर्माण झाली. लाल महालात आता दादोजी वावरणार नव्हते. सदरेवर संस्कृतचे पठण करीत बसलेली दादोजींची वयोवृद्ध छाया पुन्हा दिसणार नव्हती. आपल्या खोलीत दप्तरात बसक्या मेजासमोर बैठक घालून आपल्या दराऱ्याने फडाला बेचैन करणारी दादोजींची जागा आता रिकामी पडली. दादोजींचे नाव निघाले तरी राजांच्या मासाहेबांच्या डोळ्यात अश्रू उभे राहत. लाल महालाचा मुक्काम राजांना नको वाटे, पण शिवाजीराजांना स्वतःच्या दुःखावर एवढा विचार करायला उसंत नव्हती. विजापूरकरांचे लक्ष वळायच्या आत राज्य स्थिर करणे आवश्यक होते. राजांनी आपल्या दुःखावर पांघरून घातले. शहाजीराजांचा वसूल झालेला खजिना 25,000 होता. दादोजींच्या मृत्यूच्या बातमीबरोबरच राजांनी आपल्या वाढत्या खर्चासाठी तो खजिना वापरण्याची परवानगी शहाजीराजांच्याकडे मागितली. शहाजीराजांनी तातडीने ती संमती पाठवून दिली. शहाजीराजांच्या त्या संमतीने राजांना बळ चढले.
आणि सामोपचाराने कोंढाणा कसा घेता येईल याचा ते विचार करू लागले. खेडबाऱ्याचे बापूजी नरहेकर जे राजांच्या पुण्याचे हवालदार होते आणि कोंढाण्याच्या किल्लेदार सिद्धी अंबर यांचा स्नेह होता, त्या स्नेहाच्या जोरावर राजांनी सिद्धी अंबरला आपल्याकडे वळवून घेतले आणि एका सुमुहूर्तावर कोंढाणा स्वराज्यात सामील झाला. राजांचा किल्लेदार म्हणून सिद्धी अंबर कोंढाण्याची व्यवस्था पाहू लागला. राजांनी विस्ताराचे आणखी एक पाऊल उचलले. राजांनी पुण्याचा मुक्काम खेडबाऱ्याला नेला. शिवापूरहून राजांच्या खेपा रोहिडेश्वर चाकण येथे होऊ लागल्या. त्यावेळी राजांचे लक्ष होते पुरंधरवर. बारामती, सुपे, इंदापूर हे राजांचे परगणे, त्यांचा बंदोबस्त व्हायचा, तर पुरंदर हाती येणे आवश्यक होते. पुरंधरावर शहाजी महाराजांचे व दादोजींचे स्नेही निळकंठराव होते. त्यामुळे पुरंधरला राजांना हात घालता आला नाही. निळकंठरावांचा मृत्यू झाला. त्यांचे तिघे मुलगे निळोजी, संक्राजी व पिलाजी बापामागे निळोजी गडाचा मालक बनला, पण आपल्या दोघा भावांना वाटा देण्यास तो राजी नव्हता. राजे खेडबाऱ्याला आले. खेडबाऱ्याला आलेले कळताच पिलाजी आणि संक्राजी राजांच्याकडे खेपा घालू लागले. निळोजी राजांना मानित होता. राजांच्या मध्यस्थीने उत्पन्न मिळावे हा दोघा भावांचा हेतू होता. राजांनी दोघा भावांना आश्वासन दिले. राजे म्हणाले, पिलाजी, आम्ही जरूर तुम्हास मदत करू, पण आम्ही पडलो त्रयस्थ. काही निमित्तानं जर तुम्ही आम्हास गडावर बोलावलं तर निळोजीरावांना शब्द टाकता येईल. पिलाजी म्हणाला, राजे, दिवाळी जवळ आली आहे, त्यानिमित्तानं आम्ही तुम्हास बोलू. ठीक, आम्ही दिवाळी गडाच्या पायथ्याच्या नारायण मंदिरात देवदर्शनाला येऊ, तसा निळोजींना निरोपही पाठवू. दिवाळीचे 5 दिवस आपल्याकडे काढता येतील. बेत पक्का झाला. दिवाळीच्या आदल्या दिवशी राजे ठरल्याप्रमाणे नारायण दर्शनासाठी गेले. मंदिरासमोर तिघे भाऊ राजांची वाट पाहत होते. राजांच्या बरोबर शिबंदी होती. येसाजी, तानाजी, जीव महाला, संभाजी, कावजी ही मंडळी होती. राजांनी देवदर्शन घेतले. देवळात घेतलेल्या बैठकीवर राजे बसले. राजे म्हणाले, निळोजी, आम्ही खेडबाऱ्यात आलो, पण आपली भेट नाही. निळकंठराव असते तर त्यांनी असं केलं नसतं. राजे, माफी असावी. दिवस धामधुमीचे, फंद फितुरीचे. दोघा भावांकडे पाहत निळोजी म्हणाले, गड सोडून जायला धजावत नाही. मग आम्हाला बोलवायचं होतं, आम्ही आलो असतो. गडाखाली आपण येणार म्हणून कळलं, त्यासाठीच आलो. दिवाळीचा सण आहे, हा गडावर घालवा ही आमची विनंती आहे. अलबत् का नाही, पण सणासुदीचे आम्ही एकटे कसे येणार? आमच्याबरोबर ही माणसं आहेत ना. गडाला आपली शिबंदी जड नाही, त्यात संकोचू नये, निळोजी म्हणाले. राजांनी निमंत्रण स्वीकारले आणि ते परत खेडबाऱ्याला आले. दिवाळीच्या पहिल्या दिवशी राजांनी अभ्यंग स्नान केले, फराळ केला. जेवण झाल्यावर मासाहेबांच्या पाया पडून आशीर्वाद घेऊन राजे पुरंदरावर निघाले. सोबत 150 स्वार होते, विश्वासाची माणसे होती. निळोजी राजांच्या स्वागतासाठी पुढे आले. राजे गडावर गेले. गड चढताना राजांची नजर गड निरखित होती. गड बुलंद मजबूत होता, माची प्रशस्त होती. महादरवाजातून राजे गडात प्रवेश करते झाले. बालेकिल्ल्यात निळोजींचा प्रशस्त वाडा होता. 3 टेकड्यांनी सजलेला बालेकिल्ला पाहून राजे थक्क झाले. गड बंदोबस्तात होता. प्रत्येक बुरुजावर तोफा सज्ज होत्या. त्या मानाने शिबंदी फार थोडी होती. निळोजींच्या बरोबर राजांनी गड पाहिला. रात्री मेजवानीच्या आधी निळोजींनी बिचकत राजांना विचारले, राजे, थोडं मद्य, सणाचा दिवस आहे. निळोजी, तुम्ही संकोच करू नका, आम्हाला असल्या सवयी जमत नाही, आम्ही सरबत घेऊ. निळोजी मद्य घेत होते. पिलाजी, संक्राजी राजाकडे पाहत होते. निळोजी म्हणाले, राजे, एवढे गड घेतलेत, पण पुरंदरसारखा गड पाहिलात काय? एवढा बुलंद गड आमच्याकडे कुठला? तसा प्रसंग आला तर तुम्ही का परके? केव्हाही तुमच्या आश्रयाला येऊ. नाही ह राजे, आपली मैत्री आणि राजकारण भिन्न. आम्ही आदिलशाहीचे इमानी सेवक, त्यात अंतर पडणार नाही. राजे हसले, म्हणाले, ठीक आहे, आमचा आग्रह नाही, पण निळोजी, स्वकीयांना तरी आश्रय द्याल का नाही? थोडा कैफ चढलेले निळोजी म्हणाले, राजे, वाटणी कसली, आम्ही थोरले,
गादीचे मालक आम्ही, हे आश्रित हवं तर राहावं नाहीतर, पण जावं कुठं, वाट फुटेल तिकडे? राजे हे इतके साधे आहेत असं समजू नका. वडील वारले आणि मला माहीत नसताना विजापूर दरबाराशी यांनी बोलणी केली, मग आम्ही खावं काय? राजे म्हणाले, थांबा, आज सण आहे, ही कटुता आवरा. राजांनी भांडण वाढू दिले नाही. रात्री मेजवानी झाली. राजे रात्री गडावरच राहिले. दुसऱ्या दिवशी गड पाहत असताना राजांना पिलाजीने गाठले. तो निराश झाला होता. पिलाजीराव म्हणाला, राजे आता पुढं काय? तुम्ही पाहिलंतच नियोजीराव काही करतील असं वाटत नाही. राजे तुम्हीच असं? पिलाजीराव, एकच उपाय आहे, साम दाम भेद दंड. तयारी असेल तर रात्री नियोजीरावांना कैद करा. माझी माणसं आहेतच, ती आपल्याला मदत करतील. विचार करा, मला काय ते सांगा. पिलोजीरावांनी तत्काळ मान्यता दिली. रात्री भरपूर मद्य पिऊन झोकांड्या देत नियोजीराव झोपायला गेला. राजेही आपल्या शय्यास्थानी गेले. पिलाजी संक्राजींनी राजांची माणसे महालात घेतली आणि निद्रित नियोजीरावांच्या मुसक्या आवळण्यात आल्या. राजांना जागे करण्यात आले. राजे आले तेव्हा हातपाय बांधलेले नियोजी खांबाला जखडलेले होते. डोळ्यात अंगार होता. नियोजी उसळला, राजे हा विश्वासघात आहे, दगा केलात. नाही नियोजी, दगा मी केला नाही. आपण मानलं असतं तर हा दोष आपल्या भावांच्या माथी आला नसता. पिलाजी, संक्राजी, नियोजींना बंदोबस्तात ठेवून घ्या. सण झाला की सर्व गोष्टी ठरवू. पिलाजी संक्राजी आनंदाने बेहोश झाले होते. स्वर्ग हाती लागल्याचे समाधान होते. दुसऱ्या दिवशी राजे म्हणाले, पिलाजी संक्राजी जी, आमची इच्छा आहे की आज पाडवा, आपण दोघांनी आमच्याकडे आज पाहुणचाराला यावं. उद्या सकाळी परत येऊ, जशी आज्ञा. संध्याकाळी राजे पिलाजी संक्राजीसह शिवापूरला वाड्यात आले. वर्दी आधीच गेली होती. जिजाबाईंनाही राजे आल्याचा आनंद होता. हसत गप्पा मारीत जेवण आटोपले. पिलाजी संक्राजी झोपायला गेले. राजे आपल्या महालात आले. सईबाई उभ्या होत्या. चांदीचा पाट ठेवला होता. आरती दिसत होती. राजे म्हणाले, हे काय, घर कधी लक्षात राहतं का? आज पाडवा, मग आज ओवाळून घ्यायचं, नशिबवान आहोत, म्हणत राजे पाटावर बसले. सईबाईंनी राजांना ओवाळले. राजांनी विचारले, तपकात काय घालू, हवं ते? राजांनी आपल्या बोटातील प्रवाळाची अंगठी काठली. सईबाईंनी तबक खाली पाटावर ठेवले. राजांनी आपल्या हातातली अंगठी सईबाईंच्या हाती दिली. राजे म्हणाले, सई, ही अंगठी गुणाची आहे. रोहिडेश्वराच्या दिवशी ही बोटात घातली होती. आम्हाला गड मिळाला, तुम्हाला काय मिळतं पहा. सईबाई लाजल्या. विषय बदलीत त्या म्हणाल्या, पिलाजीराव संक्राजीरावाचं पाडव्याच्या मुहूर्तावर पुरंधरचं शेवटचं जेवण झालं म्हणायचं. मतलब, तसं नसतं तर ते इथं कशाला आले असते? राजे मोकळेपणाने हसले. सई, आम्ही खुश आहोत तुमच्यावर. काय हवं ते मागा. मागू? पहा, माघार घ्याल, मुळीच नाही. आज पाडवा, फार दिवस बुद्धिबळ खेळलेला झाले, आज खेळूया ना. बस एवढंच ना, मांडपाट. राजांनी कपडे बदलेपर्यंत सईबाईंनी गालिचावर पाट मांडला. रौप्य समया लावल्या गेल्या. दोन्ही बाजूंना दोन लोट ठेवले गेले. राजे बैठकीवर येऊन बसले. पट मांडला गेला. सईबाई म्हणाल्या, मला काळा पट नको, हस्तिदंती पाहिजे. सुरुवातीपासून रडीला सुरुवात झाली ना. होऊ दे, डाव सुरू झाला. रात्र चढू लागली. तशा सईबाई कंटाळल्या. दीर्घ जांभई देऊन आळस देत त्या बसल्या. म्हणाल्या, बस करू या डाव, संपायच्या आधीच. तुम्ही जिंकला काय आणि मी जिंकले काय, दोन्ही सारखंच, उगी जागरण तेवढं. हे छान, तुम्हीच म्हणता, तुम्हीच म्हणाला म्हणून खेळायला बसलो. पण सई, ही सवय बरी नव्हे. नेहमी असंच अर्ध्या डावावरून उठून जातेस. राणी आहे ना मी. राजांनी कौतुकाने पाहिले आणि सईबाईच्या मोकळ्या हसण्याने महाल भरून गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी मासाहेबांचा निरोप घेऊन राजे पिलाजी संक्राजीसह पुरंधरकडे दौडले. हवेत दिवाळीची थंडी होती.
पहाटेचे दव पडल्याने रस्ता तपकिरी झाला होता. विरळ धुक्यात पुरंधरचे अस्पष्ट दूरदर्शन होत होते. धुक्याचे पट्टे डोंगर कपारींना चिकटून राहिले होते. राजे पहिल्या माचीवर पायउतार झाले. पिलाजी संक्राजींसह आनंदाने मनमोकळ्या गप्पा करीत राजे गड चढत होते. किल्ल्याचा मुख्य दरवाजा आला. दरवाजाकडे लक्ष जाताच पिलाजी संक्राजी आश्चर्यचकित झाले. दरवाजाबाहेर आदिलशाही चांदतारा नव्हता, त्या जागी भगवा ध्वज फडकत होता. विचारग्रस्त होऊन दोघे बंधू दरवाजापाशी आले. राजांच्या आगमनाची वार्ता सांगणारा नगारा झडला. तानाजी नेताजी समोर आले. राजांना मुजरे झाले. राजे म्हणाले, सर्व ठीक ना? जी, आज्ञेप्रमाणे सारं घडलं. मुरारजी म्हणाले, शाब्बास. आणि येसाजी कुठं आहेत? दारू कोठाराकडे चौकीवर आहेत. चला. राजे, हे पहारे कुणाचे? संक्राजी ओरडला. शांतपणे राजे म्हणाले, आमचे. याचा अर्थ? पिलाजीने विचारले. एवढे का जाण आहात पिलाजी? महाद्वारावर आमचा निशाण आहे. चौकी पहारे आमचे आहेत. गड आमचा आहे. विश्वासघात! पिलाजी उद्गारला. नाही पिलाजी, विश्वासघात नियोजनचा तुम्ही केलात. आम्ही फक्त राजकारण केलं. राजकारण आणि मैत्री यात गल्लत करू नका. राजांनी टाळी वाजवली. पहारे करी धावले. पिलाजी संक्राजीकडे बोट दाखवून राजे म्हणाले, यांना कैद करा. दोघे भाऊ पकडले गेले. आपल्या बुद्धिचातुर्यापुढे हरलेल्यांची राजांना नेहमीच कीव वाटे. राजांनी गडाची बारकाईने पाहणी केली. गड सुरक्षित होता. भरपूर तोफा बंदुका हत्यारे होती. दारूखाना भरपूर होता. खजिना होता. पाडव्याच्या मुहूर्तावर चांगले यश पदरात पडले होते. दोन प्रहरी राजांनी तिघा भावांना सामोरे आणवले. राजे नियोजींना म्हणाले, नियोजी, आता तरी तिघे एकत्र चांगल्या भावनं राहाल ना? ते आता केव्हाही शक्य नाही. नियोजी उफाळले. राजे येसाजीकडे वळून म्हणाले, येसाजी, या तिघांना एका खोलीत कोंडा. सायंकाळपर्यंत जर यांची भांडणं मिटली नाहीत तर गड गेलाच आहे. वतनसुद्धा काढून घेऊ. त्यांना शिक्षा करू. तासाच्या आतच बाळाजी आले. ते म्हणाले, नियोजीचे भांडण मिटलं आहे. म्हणाल तसे वर्ताव्यास ते सिद्ध आहेत. परत तिघा भावांना राजांच्या समोर आणले गेले. राजे म्हणाले, नियोजी घाबरू नका. गृहकलह केवढा विनाशकारी असतो हे तुम्हाला कळलंच आहे. आमच्याऐवजी एखादा मुसलमान सरदार आला असता तर त्यानं तुमची भांडणं लक्षात घेऊन केव्हाच तुम्हाला परागंदा केलं असतं. तुमची वतनं आम्ही तुम्हा तिघांना देऊ. त्यात तुम्ही संतुष्ट रहा. गड आमच्याकडे राहील. गडाखाली वतनावर तुम्ही रहा. आमच्याशी इमाने वर्ताल तर आम्ही तुम्हास अंतर देणार नाही. तिघा भावांनी शपथ घेतल्या. तिघांच्या उत्पन्नाची व्यवस्था करून राजांनी मासाहेबांना आणण्यासाठी स्वार रवाना केले. मासाहेब सईबाई गडावर आल्या. राजांनी सारा गड मासाहेबांना फिरून दाखवला. सईबाईंनी पाहिलेला हा पहिलाच गड. त्यांना खूप कौतुक वाटत होते. बुरुजावरून तुटलेले कडे त्या पाहत होत्या. वाऱ्याने पदर टिकत नव्हता. कपाळावर खेळणारे केस, चेहऱ्यावर प्रसन्न भाव पाहत असता राजांना समाधान वाटत होते. मासाहेब नेताजी तानाजी बरोबर बोलत फिरत होत्या. सईबाई बुरुजाकडे जात होत्या. त्या फार पुढे जातील या भीतीने राजे पुढे गेले. सईबाईंना म्हणाले, असं एकदम पुढे जाऊ नका. खूप आनंद झालाय मला. वाटतं काय? घोड्यावर बसून सारा गाव पहावा तुमच्याबरोबर. छान. लोक काय म्हणतील? काय म्हणणार? देवाधर्मासमक्ष एवढे लोक असता हात धरला, घोड्यावरून फिरलं म्हणून काय झालं? ती गोष्ट निराळी. ती कशी? तेव्हा आम्ही लहान होतो ना. सईबाई रुसल्या. राजे हसले. तोच मागून मासाहेब आल्या. बुरुजावरची तोफ पाहत असता राजे म्हणाले, मासाहेब, गड चांगला आहे. अगदी सुसज्ज. बरं झालं. अजून सूर्यास्ताला खूप वेळ होता. मासाहेब बुरुजावर बसत म्हणाल्या, राजे, पाय थकले आता. मेणा मागू? मेणा कशाला? येसाजी घोडीच मागवा ना. मलाही घोड्यावर बसून फार दिवस झाले. राजे गोरेमोरे झाले. सईबाई लाजल्या होत्या. बोलताना आपल्यावरून मासाहेबांच्याकडे वारा वाहतो आहे हे राजांच्या लक्षात आले नव्हते. घोडी आली. खाशा स्वाऱ्या अश्वारूढ झाल्या. पाठोपाठ
तानाजी, येसाजी, नेताजी ही मंडळी होती. सावकाश गड फिरत असता मासाहेब म्हणाल्या, सई टाच मार बघू. सईबाईंनी टाच मारताच घोडा उधळला. मासाहेब म्हणाल्या, राजे पहा पडतील राणीसाहेब. लाजलेले राजे क्षणभर कुचंबले, पण माचीवरून धावणारे जनावर पाहताच त्यांनीही घोड्याला टाच दिली. सईबाईंना राजांनी गाठले. मागे एकदा पाहून राजे म्हणाले, राणीसाहेब पाहिलात आपल्या बोलण्याचा परिणाम. पहा ना, मासाहेबांना जे सुचले ते तुमच्या ध्यानी नाही आलं. भारीच लाड चालवलेत मासाहेबांनी, राजे म्हणाले. मग आहेच मी लाडकी. या लाडाला तसंच काही कारण नाही ना. चला काहीतरीच, सईबाई लाजल्या. काही न बोलता दोघे जात होते. सईबाईंनी मान वळवली. त्या राजांना म्हणाल्या, एक सांगू का? सांगा ना. पुण्यात, पुण्यात नाही तर शिवापूरला राहण्यापेक्षा गडावर आपण राहूया ना. आवडेल, पावसाळ्यात फार त्रास होईल. नाही व्हायचा सई. कैक वेळा आपले दोघांचे विचार एकच असतात. आम्ही जेव्हा ह्या गडावर आलो तेव्हा आमच्याही मनात हेच विचार होते. सायंकाळी सारे वाड्यात आले. बैठकीवर बसलेल्या मासाहेबांच्या शेजारी जरा अंतरावर सईबाई अदबीने बसल्या होत्या. मासाहेबांच्या समोर राजे गेले. राजे येतात सईबाई उठून उभ्या राहिल्या. मासाहेबांना राजांनी विचारले, मासाहेब गड आवडला? सुरेख आहे गड. पण राजे, जसं राजकारणात लक्ष घालता तसंच जरा घरीही देत चला. राजे आश्चर्याने म्हणाले, काय चुकलं आमचं? जिजाबाई हसल्या. त्या म्हणाल्या, चुकलं म्हटलं नाही, लक्ष घालीत चला असं म्हटलं आम्ही. कुठं दुर्लक्ष झालं? जिजाबाईंनी सईबाईंच्याकडे पाहिले. त्या म्हणाल्या, पोरीला दिवस गेले, तिची हौस कोणी पुरवायची? राजे आश्चर्याने सईबाईंच्याकडे पाहत होते. सईबाई लाजल्या आणि महालातून निघून गेल्या. जिजाबाईच्या हसण्याने राजे भानावर आले. चेहरा लाजेने गोरामोरा झाला. विषय बदलीत ते म्हणाले, जरा सदरेवर चलावं. हसूआवर जिजाबाई उठल्या. महाराजांच्या बरोबर सदरेवर आल्या. सदर बैठकीवर बसताच राजांनी खूण केली. येसाजी तबक घेऊन आला. मासाहेबांच्या समोर तबक ठेवले होते. तबकात दुशेला तलवार होती. मासाहेबांनी राजांना विचारले. राजे म्हणाले, मासाहेब पुरंदर हाती आला, आता चाकण आला की खरा बारा मावळ हाताला येईल. नेताजी, येसाजी, तानाजी यांसारखी माणसं आली नसती तर हे स्वप्न कसं अवतरलं असतं? नेताजी, नेताजी पुढे आला, मुजरा करून उभा राहिला. मासाहेब, आज आपल्या हातांनी आम्ही नेताजींना गडाचे सरनौबत करीत आहोत. नेताजींच्या नात्याचं, निष्ठेचं मोल फार आहे. मासाहेबांनी मानवस्त्रे, तलवार दिली. नेताजी भारावून गेले. नेताजी, राजांचा विश्वास संपादन करणं फार कठीण, तो जतन करा, मासाहेब म्हणाल्या. राजे म्हणाले, नेताजी गड मजबूत करून घ्या, पुरंधरवर राहावं असं आम्हाला वाटतं. बालेकिल्ल्याच्या राजगादी टेकडीवर वाडा बांधून घ्या. राजे, मासाहेब म्हणाल्या, मासाहेब आता पसारा खूप वाढला. रोहिडेश्वर, तोरणा, कोंढाणा, पुरंधर या सकट एवढा मुलूक आहे, आता जमिनीवर राहणं खरं नाही. केव्हा आदिलशाही चाल करेल याचा भरवसा नाही. एखादी सुरक्षित जागा निवडायला हवी. सगळ्यांनाच तो विचार पटला. 4 दिवस राहून गडाची व्यवस्था लावून राजे शिवापूरला आले आणि तेथून त्यांनी लगेच पुणे गाठले. आता डोळ्यासमोर तरळत होता तो किल्ले चाकण.